हाय मित्रांनो, मी आले इकडे भात शेतामध्ये. बघा, म्हटलं 5-6 दिवस भरपूर पाऊस पडत होता, तर म्हटलं भात शेती बघूया चांगली झाल्या की. तर चांगली झाली आहे. बघा, भात पडलेला नाहीये, चांगल्यापैकी भात आहे. भात कोणतं पडलं? जे हलवं करतात, जे गणपतीमध्ये कापण्यासारखं झालेलं, ते भात पडलं असणार नक्की, आणि खराब पण झालं असणार. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असणार, पण आता काय करणार ना, देवाची करणी. हे बघा, हे शेत चांगलं झालेलं, हे ना दिवाळीला कापायला होईल, दिवाळी पर्यंत कापतातच हे शेत. याच्या लोंब्या पण चांगल्या झालेत. हे बघा, अशा वागतात खाली, म्हणजे याच्यात दाणे तयार झालेत. हे बघा, कडक झालेत. हे बघा, आणि तुम्हाला सांगू का, हे माझ्या आमच्या घराच्या शेजारी जी भात शेती आहे, याच्यामध्ये आहे ना हे कुरडू एवढं झालेलं आहे ना, जे आपण दसऱ्याला, दिवाळीला किंवा नव्याच्या पौर्णिमेला नवं करतो आपण तोरण बांधून दरवाजाना, त्याच्यामध्ये जे कुरडू बांधतात, ते कुरडू एवढं झालं ना शेतामध्ये. दाखवते तुम्हाला, थांबा, शेताच्या बाजूला बघा किती कुरडू आलेत ते बघा. तुम्ही काय म्हणताय ना, आम्ही तर कुरडूच म्हणतो. हे आपण ना नव्याची पौर्णिमेला, दसऱ्याला, दिवाळीला, दरवाजाला तोरण बांधतो ना आपण, त्याच्यामध्ये हे कुरडू बांधतात. कुरडू, गोंडा, आंब्याचं पान, भाताची लोम, असं बांधून आपण नव्याची पौर्णिमेला लावतो दरवाजाला. मुंबईला काय आहे माहितीये, दादरवरनं विकत आणतात, आणि मग आपल्या घराच्या शेजारी किंवा आपल्या शेजारच्या बाजारामध्ये मुंबईला असे तोरण बनवून विकतात. इकडे काय फुकट सगळं. आता हे नव्याची पौर्णिमा वगैरे झाली का सर्व कापून गुरांना टाकणार खायला. गावाला काय सर्व फुकट. हे बघा किती पूर्ण सगळं पांढरं पांढरं झालंय बघा. हे बघा सर्वीकडे झालंय. बघा किती झालंय ते बघा, है ना, मस्त झालेलं आहे. आणि त्याचा बी बघा, काळा काळा बी असतो, असं काळा काळा बी असतो त्याचा. ते बी पडतं आणि पुढच्या वर्षी पावसातून परत उगवतं ते. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा. असं म्हणू नका काय काकी रोज रोज असं म्हणतात. प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.